तरंनो माझं नाव पद्मजा प्रमोद देशपांडे मी तुमच्यासाठी घेऊन आले बुधवारची बोध कथा तर आजच्या बोध कथेचे नाव आहे गरिबांची दिवाळी मराठवाड्यातील एका गावात दीपक नावाचा मुलगा राहत होता दीपकचे कुटुंब खूपच गरीब होतं दीपकचे आई बाबा मजुरीचं काम करून घरखर्च चालवत होते दिवाळीचा सण जवळ आला होता दीपक आपल्या आईला म्हणतो आई ह्या वर्षी आपण फटाके आणि नवीन कपडे खरेदी करूयात का माझे सगळे मित्र फटाके आणि नवीन कपडे खरेदी करत आहेत आई हे ऐकून दुखी झाली आणि म्हणाली बाळा आपलं नशीब दुसऱ्यांसारखं नाहीये तुझे वडील आणि मी मजुरीचं काम करून घर खर्च चा चालवतो आणि आम्हाला कामही मिळत नाही हे तर तुला माहितीच आहे ना हे ऐकून दीपक उदास होतो दरवाज्याच्या बाहेर जाऊन बसतो दीपकचे हे हाल पाहून आईच्या डोळ्यात आश्रय येतात आणि ते आपल्या घरकामाला सुरुवात करते दिवाळी सण यायला काहीच दिवस होते दीपक बागेत बसून खेळणाऱ्या मुलांना बघत होता त्याच्यातला एक मुलगा ज्याचं नाव रवी होतं तो येऊन म्हणाला तू असा एकटा का बसला आहेस इथं तुला जर आवडत असेल तर तू आमच्यासोबत खेळू शकतोस दीपक म्हणाला मी तुमच्यासोबत नाही खेळू शकत कारण की मी एक गरीब कुटुंबातलं आहे तू एक श्रीमंत कुटुंबातला आहेस रवी म्हणाला त्यात काय एवढं माणसाने जर ठरवलं तर तू मेहनत करून श्रीमंत होऊ शकतोस हे ऐकून दीपक रवीसोबत मैत्री करतो रवी आपल्या दिवाळी सणानिमित्त आपल्या घरी आमंत्रण देतो येण्यास मग नंतर दिवाळी सण आला दीपक तयार होऊन रवीच्या घरी गेला रवीला दीपकला पाहून खूप आनंद झाला पण त्याच्या आईबाबांना पाहिल्यावर आनंद झाला नाही त्यांना असं बिलकुल वाटलं नव्हतं की गरीब कुटुंबामधल्या मुलाशी मैत्री करावी किंवा त्यांच्यासोबत खेळावं रवीच्या बाबांनी रवीला बाजूच्या खोलीत बोलवलं आणि म्हणाले रवी तू ह्या गरीब लोकांना ओळखत नाहीस हे आधी श्रीमंत लोकांशी मैत्री करतात नंतर त्यांच्या घरी जाऊन चोरी देखील करतात हे दीपक सगळं बाहेर थांबून ऐकू लागला दीपक उदासून बाहेर जाऊ लागला रवी त्याच्या बाबासोबत बाबासमोर गप्पच राहिला रवी नंतर बाहेर येऊन फटाके फोडू लागला फटाके उडू लागला नंतर थोड्याच अंतरावर दीपक मागे थांबून त्याला बघत होता तर त्याची नजर एका जळत असलेल्या फटाक्यावर पडली तो फटाका रवीच्या बरोबर मागे होता नंतर र रव... दीपक पळत पळत गेला आणि रवीला धक्का देऊन बाजूला केलं जसं रवी बाजूला झाला की तो जळत असलेला फटाका फुटला ते फटाका फुटल्यामुळे दीपकच्या हाताला आणि पायाला जखम झाली आणि रवी म्हणाली अरे मित्रा तू तर माझे प्राण वसवलेस तुला तर जखम झाली आहे दीपक म्हणाला तू माझा मित्र आहेस ना हे तर माझं कर्तव्य आहे नंतर घरी येऊन झालेली घटना रवी आपल्या आईबाबांना सांगतो आईबाबांना आपल्या गैरसमजाचा पश्चाताप होतो आणि त्या त्यांना फार आनंद झाल्यामुळे त्यांनी मिठाई आणि नवीन कपडे दीपकला घरी घेऊन जाण्यास सांगितले मग नंतर दीपक घरी येऊन बघतो तर काय की त्याची आई उदास बसली होती मग त्याने आईला नवीन कपडे आणि मिठाई दाखवली त्याच्या आईला फार जाला, आनंद झाला आनंद झाला पण दीपकच्या पायावरचे जखम पाहून ती काळजीत पडली आणि विचारली हे कसं झालं तर नंतर दीपक म्हणाला की मी माझ्या मित्राचे प्राण वाचवताना मलाही जखम झाली नंतर रवी र आईबाबांना घेऊन दीपकच्या घरी येतो आणि दीपकची आई, आई म्हणते अरे मालक मालकीन तुम्ही आमच्या घरी रवीचे बाबा म्हणतात होय तुमचा मुलगा फारच शूरवीर आणि इमानदार आहे तुम्ही ह्या वर्षी आमच्यासोबत दिवाळी सण साजरा करायचा दीपकची आई खुश होते आणि त्याला रडत रडत मिठी मारते दि, दिप दीपकची पहिली दिवाळी होती जेव्हा त्यांनी नवीन कपडे घातले होते आणि मिठाई देखील आणली होती ह्याच्यातून बोध काय गावा मित्रांनो बोध असा घ्यावा की कधीच गरिबांना कमी समजू नये मी पुन्हा भेटेल पुढच्या बुधवारी तोपर्यंत नमस्कार